महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भगवान महावीर यांचा अहिंसेचा प्रचार प्रसार करीत शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। ही शोभायात्रा जैन स्थानक येथून काढण्यात आली। मेन रोड, कापड बाजार, बालाजी गल्ली, थिएटर रोड, नगरपालिका रोड, पोलीस स्टेशन मार्गे काळा मारुती रोड, पटनी गल्ली मार्गे जैन मंदिर इथं सांगता करण्यात आली। या मिरवणुकीमध्ये पुरुषांनी तसंच महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण भगवान महावीर यांची चांदीची पालखी होती। या प्रसंगी विजय कुमार, श्री श्रीमाळ, राजेंद्र भंडारी, महेंद्र बाफना, माजी उपनगराध्यक्ष सनी पटनी, प्रीतम पटनी, धनंजय कुलकर्णी, राजेश भंडारी, अमरीश पटनी, कांतीलाल गादिया, प्रवीण श्री श्रीमाळ आदी सहभागी झाले। जैन संरक्षण जैन समाजाच्या वतीने धार्मिक अशी शांततापूर्वक मिरवणूक निघाली आहे। याच्यात सर्व समाजाने सहकार्य केलं आहे। सर्व जैनोत्तर लोकसुद्धा या मिरवणुकीमध्ये सर्व सामील झालेले आहे। अति उत्साहामध्ये या मिरवणुकीची सुरुवात झाली आहे। आमचा महावीर भगवानचा संदेश आहे, जियो और जिने दो, हा संदेश आयुष्याचा आहे। हा तुम्हाला सर्वांना माहीत आहे। तर सर्वांनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मी सर्व पत्रकारांचे, सर्वांचे आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। असं सहकार्य तुम्ही दरवर्षी आमच्या अल्पसंख्याक समाजाला करावा व महावीर जयंतीनिमित्त जो कत्तलखाना आहे तो बंद ठेवण्याबद्दल नगरपालिका, सिटी पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, मामदार साहेब यांनी सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। त्यांनी जो शब्द दिला तो त्यांनी पाळला। आज मांसाहार बंद राहिला आहे। मुसलमान भाऊंनी बी सहकार्य केलं, त्यांनीसुद्धा मान्य केलं। ही धार्मिक भावना असते, ही धार्मिक भावना दुखावली। न्यूज 9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अनिस पटेल, येवला।